नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीचं चाट बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, एक वाडगं मोड आलेली मटकी घेतलेली आहे। बघा किती छान असे लांब लांब असे मोड आलेले आहेत आणि ही देशी मटकी आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही हळद टाकायची। आणि हे पाणी ना चांगलं उकळून द्यायचे आपल्याला। त्यावर झाकण ठेवूया आणि पाणी चांगलं उकळून देऊया। पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे, असं पाणी कडक गरम झालं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये बघा ही मटकी मोड आलेली हे टाकून घ्यायची। बघा किती छान असे मोड आलेले आहेत। आणि ह्याला आपल्याला का नाही एक उकळी चांगली फुटून द्यायची। जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे, थोडंसं शिजवायचं आहे ह्याला। एक 5 ते 7 मिनटासाठी आपण परत झाकण ठेवूया। पाणी बघा चांगलं उकळलेलं आहे, कारण आपण कडक गरम झालं होतं, उकळाय आलं होतं पाणी, आणि त्याच्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेतलेली आहे। तर आता गॅस बंद करते। 5 मिनटं झाली आहेत, बघा ही उकळत आलेली आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण ह्याच्यातच थोड्या वेळ आपण मटकी ठेवूया, म्हणजे आपली मटकी चांगली शिजेल। 5 मिनिट बघा हे झाकून ठेवलं होतं त्याच पाण्यामध्ये। तर आता हे पूर्णपणे आपण निथळून घेऊया। एक वाडगं घेतले आणि चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे आपण मटकी पूर्ण काढून घेऊया। तर मटकी किती शिजवली पाहिजे ते तुम्हाला मी दाखवते। तर जास्त प्रमाणात शिजवायची नाही आहे, त्याची पूर्ण चव निघून जाईल। त्याचा अर्क जो असतो मटकीचा, बघा अशी शिजली पाहिजे, म्हणजे एकदम छान लागते। एक प्लेट घेतलेली आहे, बघा अशी खोलगट आकाराची घेतली। तुम्ही जरी वाडगं घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये आपण ही मटकी काढून घेऊया सगळी। मटकी बघा गरम आहे एकदम। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, बघा असा एकदम बारीक कापून घ्यायचा आणि तोच टाकून घ्यायचा। ह्याच्यामध्ये थोडासा कांदा जास्तच टाकायचा आहे। त्याच्यावर एक बारीक आकाराचं तंबाटं घेतलेलं आहे, त्याचं पूर्णपणे बी काढून घ्यायचं। नुसतं तंबाटं असं बारीक कापून घ्यायचं। ह्याच्यावर जिरे पावडर मी भाजून कुटून घेतलेले 1/2 चमचा, छोटा 1 चमचा चाट मसाला। आपण शिजवताना त्याला मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। बघा हे काळं मीठ, ह्याने चव छान येते अशी। त्यामुळे अंदाजानं बघा मटकीत पण मीठ असं लागणार, मग छान लागतं असं। त्यामुळे टेस्ट बघूनच मीठ टाका। आणि एक बारीक एकदम मिरची बघा अशी कापून घ्यायची। कुठून घेतली तरी चालेल, जर मिरची नसेल खात तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। ह्याच्यामध्ये बघा 1/2 लिंबू घ्यायचे आणि लिंबाचा रस टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगते अजून आपण काय काय टाकू शकतो। ह्याच्यामध्ये एक शिजवलेला बटाटा बारीक आकाराचा शिजवून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुम्ही जरी गाजर, आता गाजर चांगले भेटतात, गाजर जरी तुम्ही बारीक खिसून जरी टाकले ह्या चाटमध्ये तर छान अशी चव येईल। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बघा चांगलं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। वेगवेगळे प्रकार टाकले, ह्याच्यावर तुम्ही खारी बुंदी टाकली, खारी शेव टाकली, तो एक नंबर चाट लागतो हा। मी तुम्हाला काल हिरव्या वाटाण्याचा जी ओला वाटाणे ना त्याचा पण चाट बनवून दाखवलेला आहे, तो पण करून खावा, मस्त असा होतो। आता बघा हे मिक्स करून झालेलं आहे चांगलं पूर्णपणे। अशा पद्धतीत बघा मोड आल्या मटकीचा चाट मी तुम्हाला बनवून दाखवला। जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।